प्लॉट पर कब्जा कर जान से मारने की धमकी देने का मामला सामने आया है। कब्जा करने वाले माफिया या समाज के अपराधी वृत्ति के लोग हैं। ऐसे भूमाफिया के खिलाफ कार्रवाई करने के लिए अमरनगर निवासी जितेंद्र सोमकुंवर ने हुडकेश्वर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई है। कब्जा करने वाले भूमाफिया मंगेश सेंगर और ठाकुर भगवती नगर निवासी है। जानकारी के अनुसार जितेंद्र ने मौजा चिखली यहां सदगुरु सरन को ऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी नागपुर में 116 स्क्वायर मीटर का प्लॉट खरीदा था। सोमवार शाम प्लॉट को देखने पहुंचे जितेंद्र को उस प्लॉट पर किसी मंगेश नाम के व्यक्ति ने कब्जा करने की जानकारी मिली। उनसे बात करने गए जितेंद्र को भूमाफिया मंगेश ने गाली गलौज कर तलवार निकाल कर जान से मारने की धमकी दी। तू किसी को फोन कर ले, मेरा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता, आगे आएगा तो तुझे मार डालूंगा। इन शब्दों से धमका कर जितेंद्र को दोबारा नहीं आने की धमकी दी। जितेंद्र एक प्राइवेट कंपनी में जॉब करता है। इस घटना के बाद भी जितेंद्र को धमकी भरे फोन आए। इस मामले पर जितेंद्र ने हुडकेश्वर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई, पर अभी तक इस मामले पर कोई भी कार्रवाई नहीं की गई है। इससे पहले भी भूमाफिया मंगेश ने 3 से 4 प्लॉट धारकों को धमका कर उनके प्लॉट जबरदस्ती छीनने की कोशिश की है। आम्ही 7 तारखेला आमच्या प्लॉट वरती आमच्या म्हणजे माझ्या परिवारांना घेऊन गेलो होतो। माझी मिसेस होती, माझे रिलेटिव्स वगैरे होते सोबत, आणि आम्ही आमच्या प्लॉट वरती पूर्ण डॉक्युमेंटेशन वगैरे घेऊन गेलो होतो। त्यामध्ये कसं समोर तिथे म्हणजे सगळे आमचा परिवार तिथे होता सगळं, आणि आम्ही तिथे आमचं जे हे होतं म्हणजे टीना वगैरे सगळं आम्ही आणि सेट वगैरे घेऊन तिथे गेलो होतो। बट तिथे प्लॉटवरती मंगेश शेंगरचा नावाचा गुंड तिथे मधामध्ये आला आमच्या, आणि आम्हाला ते आमचं जे प्लॉटवरचं आम्ही कब्जा काढत होतो तर ते त्यांनी तिथे करू दिलं नाही आम्हाला काम, आणि आम्हाला तिथे काम करू दिलं नाही, आडवा झाला। आणि आम्ही ते टीनाचं सेट तोडत असताना तिथनं ते त्यांनी काढू दिलं नाही आम्हाला तिथे, आणि आम्हाला शिवागाडी करायला लागला, दगड हातामध्ये घेतला आणि छाती ढोकून शिवागाडी करायला लागला, आणि आमच्या लेडीजला त्यांनी धकला भुकली केली तिथे। अजून तो म्हणाला की 50 गुंडे भेजता हूँ मारने के लिए, आणि त्यानंतर तिथे सगळे लोक तिथे जमा झाले होते, आणि मग नंतर आम्हाला त्यांनी ते कब्जा करू दिला नाही। मग त्यानंतर पोलिसला त्यांनी फोन केला आणि पोलीस तिथे आल्यावरती मग ते आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला बसून ठेवल्यामुळे तिथे त्यांनी आमची काही FIR दर्ज घेतली नाही की कुठल्याही प्रकारच्या म्हणजे कुठल्याही प्रकारची त्यांनी कारवाई केली नाही त्या थर्ड पर्सनवरती म्हणजे मंगेश शेंगर। पूर्ण डॉक्युमेंट आहे तो त्या प्लॉटवरती फायनान्स केला आपण आवाज फायनान्समधनं, त्याच्यावरती 10.5 लाख रुपयाचा लोन आहे, आणि आपल्याकडे पूर्ण त्याचे पेपर आहे आणि फायनान्स कंपनीने ते पेपर पूर्ण ओरिजिनल त्यांच्याकडे पूर्ण पेपर त्यांनी घेतले आहे। माझं नाव नेहा सोमकुंवर, मिस्टरांचं नाव जितेंद्र सोमकुंवर, ते महिंद्रा फायनान्समध्ये काम करतात, ॲज अ फायनान्समध्ये आहे ते। आमचं त्या प्लॉटवर फायनान्स चालू आहे गेल्या 15 महिन्यांपासून, आणि टॅक्स पण चालू आहे त्याचं, ते पण भरते। आमची परिस्थिती एवढी नाही आहे की आम्ही त्याला खूप मोठा प्रॉपर्टी घेऊन हे करायला हवं म्हणून, 1-1 रुपया जोडून आम्ही तो प्लॉट घेतला आहे। आम्ही आता 5,000 किरायामध्ये राहतो, त्यात माझे सासू सासरे त्यांचं पण बघावं लागतं, एकटा माणूस काय करणार आहे त्याच्यावर। त्या दिवशी आम्ही सगळे घेऊन पोलीस स्टेशनला गेलो, त्या पोलीसवाल्यांनी आम्हाला शिवी गाडी केली, आम्ही त्याच्यावर कंप्लेंट दर्ज करायला गेलो मंगेश सिंगरवर, त्यांनी तिथे व्यवस्थितपणे बोलला नाही, आम्हाला अश्लील कृत्य करू त्यांनी तिथे शिवी गाडी केली, मारायला दगड हातात घेतला। आम्ही सगळ्या बाया होतो तिथे, आमच्याच प्लॉटवर आमचा हक्क नाही राहणार। मग हा भूमाफिया गुंडा नावाचा मंगेश सिंगर नावाचा गुंडा तिथे काय करतो आहे? आपल्या गरीब लोकांना की न्याय तर मिळालंच पाहिजे ना, आणि त्या पोलीस स्टेशनवाले पण आम्ही तिथे जातो आहे तर ते लोकं पण आम्हाला म्हणजे व्यवस्थित ट्रीट नाही करत आहे, आम्हाला शिवीगाळी करताय, म्हणताय की तुम्हालाच आतमध्ये करणार, मग आम्ही न्याय कुठनं मागायचा? दिनोदिन इस भूमाफिया लोगो की हिम्मत बढ़ती जा रही है। समाज में रहने वाले प्रतिष्ठित नागरिकों को इसकी वजह से परेशानी हो रही है। इनके खिलाफ कोई भी कार्रवाई नहीं होने पर इनकी आपराधिक प्रवृत्ति बढ़ती ही जाएगी।
इसलिए इस मामले की पूरी तहकीकात होकर इन भूमाफिया के खिलाफ जल्द ही कार्रवाई की जाए, ऐसी विनती शिकायतकर्ता जितेंद्र ने पुलिस विभाग से की है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दीपिका धनेश्वर, NBC News नागपुर।